गुड मॉर्निंग मुलांनो, मी श्रीमती बंदाणकर क्रांती, उपशिक्षिका सीताराम सारडा विद्यालय अहमदनगर, हिंद सेवा मंडळ आणि शिक्षा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जो ऑनलाईन एज्युकेशन प्रोग्राम घेऊन आलो आहेत तुमच्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांसाठी किंबहुना सर्वच विद्यार्थ्यांसाठी काळाची गरज असलेलं हे ऑनलाईन एज्युकेशन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आता आठवीचं आपण तीन प्रकरण यापूर्वी बघितलेले आहेत। आता आठवीच्या विज्ञानाचं चौथं प्रकरण आपल्याला बघायचं आहे, धारा विद्युत आणि चुंबकत्व। तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये धबधबे जे असतात ते धबधबे वाहत असतात आणि धबधबे वाहताना तुम्ही सुद्धा बघितलेले असतील। धबधबे वाहताना जी धार पडते, पाण्याचे जो प्रवाह असतो त्यालाच धारा असं म्हटलं जातं किंवा त्याला धार असं म्हटलं जातं। बघा, दूध घालताना आपण दूध घालणाऱ्या गवळ्याला म्हणत असतो, आपल्याकडे रतिबाचं दूध ज्यावेळेला येतो त्याला सांगत असतो थोडी धार टाकाला, म्हणजे काय की थोडंसं अजून वरून दूध घाला असं आपण त्याला सांगत असतो ज्यावेळेला आपण दूध घेतो त्यावेळेला। मग ही धार म्हणजेच एक पाण्याचा प्रवाह असेल तर त्या प्रवाहाला धार असं म्हटलं जातं। तसंच या ठिकाणी आपल्याला बघायचं धारा विद्युत, म्हणजे विद्युत उपकरणं जे आहेत त्या विद्युत उपकरणांमधून जो प्रवाह वाहतो, विद्युत प्रवाह जो वाहतो त्या विद्युत प्रवाहालाच म्हटलं जातं विद्युत धारा किंवा धारा विद्युत। लक्षात येते तुमच्या की विद्युतचा जो प्रवाह असतो त्या प्रवाह विद्युत उपकरणांमधून आपण जो, आता या ठिकाणी बल्ब लागला आहे, तुमच्या घरामध्ये वेगवेगळे विद्युत उपकरणं वापरली जातात तर त्या विद्युत उपकरणांमध्ये प्रकाश ऊर्जा आपण वापरत असतो, उष्णता ऊर्जा आपण वापरत असतो, तर हे जे असतात हे विद्युत प्रवाहाची उदाहरणं आहेत, म्हणजेच धारा विद्युतची ती उदाहरणं आहेत। आता हे तुम्ही लहानपणी शिकला असाल की लहानपणी म्हणण्यापेक्षा तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की आपल्याला द्रव्य जे आहे ते द्रव्य आपल्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाही, फक्त आपल्याला स्पर्शाने जाणवतं, बरोबर। त्याच पद्धतीने अणू जे असतात त्या अणूंमध्ये कोणकोणते घटक असतात हे तुम्ही शिकलात की अणूमध्ये असतं ते म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, हे अणूमधले मूलभूत कण असतात, माहिती तुम्हाला। अणूमधील मूलभूत जे कण असतात ते मूलभूत कण म्हणजे कोणते कोणते असतात, एक प्रोटॉन, दुसरं इलेक्ट्रॉन, आणि तिसरा मूलभूत कण असतो तो म्हणजे न्यूट्रॉन। हे अणूमधले मूलभूत कण असतात आणि अणूमधले जे प्रोटॉन असतात हे प्रोटॉन म्हणजे धन प्रभारित असतात, जे इलेक्ट्रॉन असतात ते म्हणजे ऋण प्रभारित असतात, आणि जे न्यूट्रॉन असतात ते न्यूट्रॉन हे प्रभार रहित असतात, म्हणजे त्यांच्यावर कोणताही प्रभार नसतो। त्यामुळेच अणूमधले जे प्रोटॉन असतात ते आणि अणूच्या केंद्रकाबाहेर जे इलेक्ट्रॉन फिरत असतात ते, या दोन्हींवरती जो प्रभार असतो तो प्रभार कॅन्सल होतो आणि त्यामुळे एकंदरीत वस्तू जी असते ती विद्युतदृष्ट्या उदासीन असते। तरीही त्यात अणू असल्यामुळे त्याच्यामध्ये ऋण प्रभार आणि धनप्रभार हा असतोच। म्हणूनच असं म्हणता येईल की आपल्या अवतीभोवती ज्या विविध वस्तू असतात त्या विद्युत प्रभार भरपूर प्रमाणात भरून राहिलेला असतो। बघा, आपण परवा एक प्रयोग केला होता तुम्ही सगळ्यांनी स्थितिक विद्युतचा, तुम्हाला दाखवलं होतं की कागदाचे जे कपटे आहेत त्या कागदाचे कपटे कंगव्याला चिकटले होते, म्हणजे त्याच्यामध्ये टेम्पररी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं स्थितिक विद्युत निर्माण झालेलं होतं आणि म्हणून कागदाचे जे कपटे आहेत ते कंगव्याकडे आकर्षले गेले होते। त्याच पद्धतीने तुम्ही जर काचेची कांडी जर रेशमी दांड्यावर रेशमी कपड्यावर जर घासली तर ती वस्तूसुद्धा प्रभारित होते आणि एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर जे विद्युत प्रभार हा स्थानांतरित होत असतो
याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या घरी प्लास्टिकची चेअर आहे. आपण ज्या चेअरवर बसतो, जी खुर्ची असते, त्या प्लास्टिकच्या खुर्चीवर जर तुम्ही टॉवेल घेतला टर्कीचा आणि तो टॉवेल काय करायचा, जोरात फटका मारायचा. समोरचा व्यक्ती जर एक जण खुर्चीवर बसवायचा आणि दुसऱ्याने काय करायचं, पाठीमागून जोरात टॉवेलचा काय करायचा, एक फटका खुर्चीला मारायचा, व्यक्तीला नाही. तर त्यावेळी तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या शरीरामध्ये काहीतरी ऊर्जा आल्यासारखी तुम्हाला जाणवते. किंबहुना तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की जर तुम्ही हात एकमेकांवर जर घासले, खूप वेळ घासले, तर तुमच्या हातामध्ये उष्णता निर्माण होत असते. घर्षणाने काय होत असते, तुमच्या हातामध्ये तुमचे हात गरम लागतात, म्हणजे उष्णता काय होत असते, तुमची बाहेर पडत असते. ती उष्णता बाहेर पडत असते म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा काय झालं, इलेक्ट्रॉन जे असतात आपल्या शरीरामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन आहेत. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण जर आपल्या घरातल्या सॉकेटमध्ये पिन न टाकतात दोन्ही छिद्रांमध्ये जर दोन बोटं टाकले तर काय होईल, आपल्याला शॉक लागतो. बरोबर आहे की नाही? मग तशाच पद्धतीने, कारण आपल्या शरीरामध्ये काय असतात, मुक्त इलेक्ट्रॉन असतात, आणि त्या इलेक्ट्रॉनमुळेच आपल्याला काय होत असते, विद्युत शॉक लागू शकतो. कारण एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर इलेक्ट्रॉन जे असतात, ते इलेक्ट्रॉन काय होत असतात, स्थानांतरित होत असतात. चलरुमण प्रभारित कणांना काय म्हटलं जातं, इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. आत्ताच तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रॉन जे असतात ते ऋण प्रभारित कण असतात, आणि धन प्रभारित जे कण असतात त्यांना काय म्हटलं जातं, प्रोटॉन असं म्हटलं जातं. जसजसं पाणी हे तुम्हाला माहिती आहे की पाणी ज्या वेळेला उंचावरून खाली पडतं, म्हणजेच त्यावेळेला काय होत जातं, विद्युत प्रवाहसुद्धा तशा पद्धतीने बनवता येईल का, असं त्यांनी विचारलं आपल्याला. आता तुम्ही मागच्याच प्रकरणामध्ये शिकलो आहेत आपण की एखादी स्थिर वस्तू आहे, त्या वस्तूला गतिमान करण्यासाठी हा खडू आहे, सगळ्यांना दिसतो आहे, हा खडू स्थिर आहे विराम अवस्थेमध्ये, याला गतिमान करण्यासाठी मी काय केलं, त्याला टिचकी दिली, म्हणजेच त्याला काय दिलं, या ठिकाणी गती दिली, आणि गतीने तो काय झाला, गती मिळाल्यामुळे तो वर उचलला गेला. बरोबर, हा खडू आहे त्याला वर उचलला गेला, आणि पुन्हा तो काय झाला, खाली कशामुळे पडला, तर खालच्या पृथ्वीमध्ये असलेल्या गुरुत्वीय बलामुळे तो खाली आला. बरोबर, मग त्याचप्रमाणे स्थिर वस्तूला गती देण्यासाठी बल लावावं लागतं, तर एखाद्या सुवाहक कामधील इलेक्ट्रॉन्सला जर गती दिली, तर गती दिल्यामुळे त्याचं वहन केलं जातं, आणि ते वहन केल्यानंतर त्याला म्हटलं जातं धारा, विद्युत. एखादा जर सुवाहक असेल, तो सुवाहकामधील इलेक्ट्रॉनला गती देऊन वाहतं केलं, तर त्याला म्हटलं जातं धारा, विद्युत. लक्षात घ्या, धारा विद्युत म्हणजे काय, तर एखाद्या सुवाहकातील म्हणजे चांगल्या प्रकारच्या वाहकातील इलेक्ट्रॉनला गती देऊन गती दिल्यास त्याचे म्हणजे इलेक्ट्रॉनचे वहन होते. वहन होईल व काय मिळेल, धारा विद्युत. म्हणजे जो प्रवाह असतो त्या प्रवाहालाच आपण धारा असं म्हणत असतो, आणि विद्युत इलेक्ट्रॉनचा जो प्रवाह असतो तो प्रवाह म्हणजेच त्या ठिकाणी धारा विद्युत असतं. आता जेव्हा ढगातून वीज जमिनीवर पडते, माहिती तुम्हाला सगळ्यांना, तेव्हा खूप मोठा विद्युत प्रवाह वाहतो, आणि कोणतेही संवेदना आपल्याकडला मेंदूकडे जाणारा जो सूक्ष्म विद्युत प्रवाहानेच होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, समजा तुम्हाला समोर तवा ठेवला आहे गरम, आणि आईने सांगितलेलं असतं की समोर मी आत्ता स्वयंपाक केलेला आहे, त्या तव्याकडे जाऊ नका किंवा चटका बसेल तुम्हाला, आई सांगत असते ना. पण आपण काहीतरी घेण्यासाठी जातो आणि त्यानंतर काय होतं की आपण चुकून आपला हात जर त्या गरम तव्याला लागला तर आपण हात काय घेतो, लगेच बाहेर घेत असतो, त्याला चेतनाक्षमता असं म्हणत असतो आपण. बरोबर, आपण काय करत असतो, लगेच त्याला प्रतिसाद देत असतो ना.
बर प्रतिसाद देण्याची जी क्रिया असते त्याला प्रतिक्षिप्त क्रिया असं सुद्धा म्हटलं जातं मेंदूची, बरोबर। मग मेंदूची ही जी प्रतिक्षिप्त क्रिया असते ती आपल्या चेतातंतू जे असतात जे आपल्या सगळ्या संवेदनांचं वहन करत असतात, तुम्ही 10वीला जर गेलात तर त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणतीही जी संवेदना होत असते त्या संवेदनांचं वहन जे केलं जातं ते चेतातंतूंच्या मार्फत केलं जातं, आणि हे जे चेतातंतू असतात ते संवेगाचं वहन करत असतात, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय मिळत असते, विद्युत प्रवाहानेच, आपल्या सूक्ष्म विद्युत प्रवाहामुळेच आपल्याला संवेदना निर्माण होत असतात आपल्या शरीरामध्ये। घरांमध्ये आपल्या तारांमधून विद्युत प्रवाह येत असतो, विजेच्या बल्बमधून येत असतो, इतर विद्युत उपकरणं जी असतात त्या विद्युत उपकरणांमधून विद्युत प्रवाह येत असतो, आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। रेडिओच्या विद्युत घटांमधून आणि मोटारीच्या बॅटरीमधून धनप्रभारित आणि ऋणप्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे आपल्याला काय निर्माण होत असतं, त्या ठिकाणी विद्युत प्रवाह निर्माण होतो, हे तुम्हाला माहिती आहे। विद्युत स्थितिक विभव, पाणी किंवा द्रव पदार्थ जो असतो तो आपण उंच पातळीवरून जर खालच्या पातळीकडे वाहले जातात, माहिती तुम्हाला सगळ्यांना, उष्णतासुद्धा कमी तापमानाकडून जास्त तापमानाकडे वाहत नाही तर अधिक तापमानाकडून जास्त तापमानाकडे वाह, याचं छोटंसं उदाहरण आहे। आपण जर समजा तुम्ही घरी मॅगी करत असाल, तर लॉकडाऊनमुळे बऱ्याचशा वस्तू शिकलायत तुम्ही, बऱ्याचशा गोष्टी पदार्थ बनवायला शिकलेत। मॅगी तर 2 मिनिटात होते म्हणतात ना तुम्ही, मॅगी नाही तर शेवायांचं जी मॅगी केली जाते तशाच पद्धतीने, मी या ठिकाणी मॅगीची जाहिरात करत नाही आहे पण शेवायांची मॅगी तुम्ही सगळेजण करात, तर त्यावेळेला समजा चुकून तुमच्याकडून एखादा पदार्थ बनवताना चमचा त्या भांड्यात राहिला आणि खालून उष्णता जर दिली गेलेली असेल तर त्यावेळेला जो चमचा भांड्यातला गरम होतो ती उष्णता वाहून नेली जाते आणि वरचं चमच्याचं जे टोक असतं ज्या ठिकाणी तुम्ही हात लावतात थोड्या वेळाने ते सुद्धा काय झालेलं असतं, गरम झालेलं असतं, म्हणजे अधिक तापमानाकडून कमी तापमानाकडे सुद्धा उष्णतेचं वहन होत असतं, बरोबर। त्याचप्रमाणे धनप्रभाराची प्रवृत्ती ही अधिक विद्युत पातळीच्या कंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते, आणि विद्युत प्रभाराच्या वाहनाची जी दिशा असते ती ठरवणाऱ्या या विद्युत पातळीला विद्युत स्थितिक विभव असं म्हटलं जातं। लक्षात येतंय तुमच्या की धनप्रभाराची प्रवृत्ती ही नेहमी अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूकडून वाहण्याची असते बिंदूपर्यंत, आणि या विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा जी ठरवली जाते त्या ठरवणाऱ्या विद्युत पातळीला विद्युत स्थितिक विभव असं म्हटलं जातं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर पुढचा भाग बघायचा आपल्याला विभवांतर। विभवांतर म्हणजे काय, धबधब्याची उंची आपण बघत असतो की उंचावरून धबधबा जो असतो तो काय पडत असतो, धबधब्यातून पाणी जे असतं ते उंचावरून खाली पडत असतं। उष्ण आणि थंड वस्तूंच्या तापमानातला फरक जो असतो तो फरक, बरोबर। धबधब्याची उंची आणि खालची जमीन, ज्या ठिकाणी धबधब्याचं पाणी प्रवाहित होतं आहे, बरोबर, पाण्याचा तो प्रवाह असतो। मग या दोन बिंदूंच्या म्हणजे वरचा आणि खालची पातळी, धबधब्याची उंची आणि खालच्या जमिनीची पातळी यांच्यामधला फरक, किंवा उष्ण आणि थंड वस्तूंच्या, सांगितलं मगाशीच तुम्हाला की उष्ण भांडं आहे त्याच्यात चमचा ठेवला आहे पदार्थ तयार होतो आहे खालून उष्णता दिली जाते, आणि त्या उष्ण भांड्यामधल्या चमच्याचं खालचं टोक आणि वरचं टोक या दोन बिंदूंमधला सुद्धा जो फरक असतो तो फरक म्हणजेच त्याला विभवांतर असं म्हटलं जातं। दोन बिंदूंच्या विभवांमधला जो फरक असतो त्या फरकाला म्हटलं जातं विभवांतर। विभवांतर दोन बिंदूंच्या फरकामधील किंवा दोन पातळींमधील जो फरक असतो त्या पातळींमधील फरकाला सुद्धा विभवांतर असं म्हटलं जातं। विभवांतर म्हणतात बर। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी मी एक बॅटरी घेतली आहे, दिसते तुम्हाला सगळ्यांना बॅटरी, ही बॅटरी आहे, या बॅटरीचे हे दोन टोक आहेत, एक धनटोक आणि एक
ऋणटोक, हे धनटोक, हे ऋणटोक असतं, बरोबर. आणि त्या ठिकाणी मी काय केलं, या ठिकाणी एक बल्ब लावला आहे, साधा विद्युत परिपथ तयार करू आपण. या ठिकाणी बल्ब लावला आणि त्या ठिकाणी बल्बला रोधक पण लावला, कारण ही जी बॅटरी आहे ही बॅटरी कमी व्होल्टची आहे. हा प्रयोग लहानपणी तुम्ही सगळेजण करतात, लहान मुलं करतात, पाचवीची मुलं पण करतात. लहान म्हणण्यापेक्षा आता आपण आठवीचे आहेत म्हणून, पाचवीच्या मुलांपेक्षा मोठे आहेत म्हणून मी दरवेळेस लहान मुलं म्हणत असते. या ठिकाणी एक विद्युतरोध लावला आहे, म्हणजे जास्तीचा प्रवाह खंडित, जास्तीचा प्रवाह जो आहे तो जास्तीचा प्रवाह आपल्याला मिळू नये आणि बल्ब आपला खराब होऊ नये किंवा बल्ब शॉर्ट होऊ नये म्हणून. हे बघा, हा विद्युतरोध आहे. त्याच्यानंतर हा एक बल्ब आहे एल ई डी. त्याच्यानंतर ही बॅटरी आहे. हे बॅटरीचे हे दोन टोक आहेत, धनटोक ऋणटोक. या ठिकाणी मी हा जो विद्युतरोध म्हणजे रोधक असतो, जो इलेक्ट्रॉनच्या वहनांना काय करत असतो, प्रतिरोध करत असतो, कारण जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन वाहू नये आणि त्याच्यामुळे काय होतं, जास्त इलेक्ट्रॉन जर वाहिले तर आपल्या घरामध्ये शॉर्ट सर्किट पण होतं ना. पाहिलं असेल तुम्ही, जास्त व्होल्टेज जर आलं तर आपल्या घरातली उपकरणं जी असतात ती उपकरणं काय होतात, खराब होतात. पाहिलीत का कधी? बघा, या ठिकाणी बल्ब लागलेला दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, दिसतोय हिरव्या रंगाचा बल्ब आहे तो लागलेला दिसतोय. हे बघा, दिसतोय या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी विद्युत प्रवाह जो आहे तो विद्युत प्रवाह बल्ब मधून कशा पद्धतीने वाहतो किंवा वाहत नाही. समजा या ठिकाणी मी काय केलं की एक टोक याला जोडलं, एक टोक याला जोडलं, तर बल्बमधून विद्युत प्रवाह वाहताना दिसतो आपल्याला. पण समजा मी इकडचं टोक जोडलंच नाही तर या ठिकाणी काय होईल, बल्बमधून विद्युत प्रवाह वाहताना दिसत नाही, कारण सर्किट जे आहे म्हणजे विद्युत प्रवाह जो आहे तो प्रवाह पूर्ण होत नाही, परिपथ, सॉरी, विद्युत परिपथ जो आहे तो परिपथ जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत विद्युत प्रवाह वाहून नेला जात नाही, हे लक्षात घ्या. बघा तुम्ही सगळ्यांजण, सगळ्यांच्या घरी नळ असतात, नळाला पाणी येतं ना, बरोबर आहे ना? तुम्ही म्हणाल मॅडम असं का म्हणता. त्याच्यानंतर आपण नळीने पाणी भरतो. लांबून जर पाणी आणायचं असेल आपल्याला तर आपण काय करतो, नळीने पाणी आणतो, आणतो की नाही? मग ज्या वेळेला नळीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह जो असतो तो प्रवाह जर आपल्याला मोजायचा असेल तर किती वेळामध्ये त्याच्यातून किती लिटर पाणी आलं ते सुद्धा आपल्याला काढता येतं, बरोबर. आपण सूत्र वापरून गणितामध्ये शिकलो आहोत की किती वेळामध्ये तो प्रवाह येतोय, किती वेळामध्ये किती लिटर पाणी भरलं जातं, गणितामध्ये आपण शिकलो आहे. त्याच पद्धतीने महाविद्युत प्रवाहसुद्धा आपल्याला मोजता येतो. विद्युत प्रवाह जो असतो तो कशामुळे, विद्युत प्रभारित कणांच्या वहनामुळे होतो. हे आपण पाहिलं की विद्युत प्रभारित जे कण असतात त्या कणांच्या वहनामुळे विद्युत प्रवाह जो असतो तो प्रवाह निर्माण होत असतो. मग एखाद्या तारेतून एका सेकंद विद्युत प्रभार जो असतो तो एकक विद्युत प्रवाह वाहता येईल असं आपण म्हणत असतो, लक्षात घ्या. मग विद्युत प्रवाह जो असतो त्या विद्युत प्रवाहाचं SI एकक जे आहे ते आहे कुलोम पर सेकंद. विद्युत प्रवाहाचं जे वहन असतं ते वहन मोजायचं, एका सेकंदामध्ये किती विद्युत प्रवाह विद्युत प्रवाह वाहून नेला जातो, किंवा आपल्या घरामध्ये जी वेगवेगळी उपकरणं वापरतो ती उपकरणं किती विद्युत प्रवाह वाहून नेत असतात हे आपल्याला बघायचं या ठिकाणी. मग विद्युत प्रवाहाचं SI एकक जे आहे, विद्युत प्रवाहाचे SI पद्धतीतील एकक कुलोम प्रति सेकंद, कुलोम प्रति एका सेकंदामध्ये किती विद्युत प्रवाह वाहून नेला गेलाय
ते आपल्याला जर काढायचं असेल तर कुलोम प्रति सेकंद त्यालाच म्हटलं जातं अँपियर. काय म्हणतात त्याला? अँपियर, हे लक्षात घ्या. म्हणून मग विद्युत प्रवाहाचं जे एकक झालं ते काय झालं? अँपियर झालं. लक्षात घ्या. मग वन अँपियर म्हणजे काय? तर वन अँपियर हे कसं लिहिलं जातं? वन अँपियर म्हणजे ए, आणि वन अँपियर बरोबर एक कुलोम भागिले एक सेकंद. वन कुलोम अपॉन वन सेकंद इज इक्वल टू वन अँपियर. म्हणजे एका सेकंदामध्ये एक कुलोम एवढी जर विद्युत प्रवाहाचं वहन होत असेल त्यावेळेला त्याच्यामध्ये निर्माण झालेली जी विद्युतधारा असेल ती किती असते? एक अँपियर एवढी असते. लक्षात घ्या. लक्षात येत आहे तुमच्या की एका सेकंदामध्ये एक कुलोम एवढा जर विद्युत प्रवाह वाहून नेला जात असेल तर त्यावेळी निर्माण झालेली जी विद्युतधारा असते किंवा धारा विद्युत असते ती किती असते? एक अँपियर असते. आणि विद्युत प्रवाह जी असते ती जी आहे ती अदिश राशी आहे. आलं लक्षात? कारण तिला परिमाणाची गरज असते.